सांग. माझं नाव अश्विनी सुडे भंडारे. मला एक 2 वर्षापासून मी डॉक्टर तातेडकडे ट्रीटमेंट घेते. मला 6 वर्षापासून थायरॉईड होता आणि मी थायरोनॉम 100 ही गोळी घ्यायची आणि त्यांच्याकडे ट्रीटमेंट चालू केल्यानंतर हळूहळू मी कमी पावरची गोळी घ्यायला सुरुवात केली आणि आता मागच्या 2 महिन्यापासून अगदी थायरोनॉम गोळी बंदच आहे. पण तरी माझे रिपोर्ट अगदी नॉर्मल आहेत आणि मला आधी जर मी 3 दिवस जरी गोळी नाही घेतली कंटिन्यूअस तरी मला असं व्हायचं की अगदी एनर्जी नाही आणि मला काहीच करायची इच्छा व्हायची नाही. पण आता 2 महिन्यापासून गोळी बंद, पण आय एम परफेक्टली फाईन. मला कसलाही त्रास होत नाही आहे आणि मी एनर्जेटिक फील करते आणि सगळे रिपोर्ट्स पण नॉर्मल आहेत. प्लस मला माझी शुगर पण थोडीशी हाय असायची आधी आणि आता शुगर पण अगदी नॉर्मल आहे, अगदी नॉर्मल रेंजमध्ये जशी नॉन डायबिटिक पेशंटची असते तशी आहे आत्ता. त्याच्यामुळे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत आणि आय एम फीलिंग गुड नाउ. तुमची शुगर तुमची शुगर पूर्वी किती राहायची? 140-150 असायची आणि आता लास्ट रिपोर्ट माझे 95 आहे शुगर. अच्छा, शुगर पण पूर्णपणे कंट्रोलमध्ये आता. हो, यू आर फीलिंग मच बेटर नाउ. थँक्यू. थँक्यू.